नमस्कार, मी वैशाली कुकवीर वैशाली मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आपण रात्री जेवल्यानंतर आपल्याला काहीतरी असं गोड खावंसं वाटतंच, पण कधी कधी आपल्या घरात काही नसतं, कधी आईस्क्रीम नसतं, कधी चॉकलेट नसतं, अशा बऱ्याच गोष्टी नसतात। मग आता काय करायचं? मग घरात जास्त करून आपल्याकडे काय असतो? ब्रेड तर असतो, मग त्याचंच एक आपल्याला डेझर्ट बनवायचं आहे। तर ते तुम्हाला दाखवते, म्हणजे तुम्ही आज रात्री नक्की खाल। तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार ते बघूया। एकदम सोपं आहे आणि लगेच होणारं। तर ह्याच्यासाठी मी 5 ब्रेडच्या स्लाइस घेतल्या आहेत। 6 चमचे टेबलस्पून साखर आहे, नंतर 2 चमचे कस्टर्ड पावडर आहे, ड्रायफ्रूट आहे, 1/2 लिटर दूध आहे, त्यातलंच थोडं मी हे कस्टर्ड पावडरसाठी काढून ठेवलेलं आहे, आणि थोडं तूप आणि तेल असं मिक्स मी फ्राय करण्यासाठी घेणार आहे। तर आपण पहिले ब्रेडचे तुकडे करून घेऊया। एकदम इन्स्टंट डेझर्ट आहे, एकदम सोपं। तसे तुकडे करून घ्यायचे। तुम्हाला छोटे हवे असतील तर छोटे पण करू शकता, मोठे हवे असतील तर मोठे। आता आपण हे फ्राय करून पहिले घेऊया। याच्यामध्ये थोडं तूप आणि तेल असं मिक्स घेतलंय। कोणाला तूप नुसतं आवडत असेल तर तूप घ्या, कोणाला तेल आवडत असेल तर तेल घ्या, जसं आवडत असेल तसं घ्या। आपण त्याने हे फ्राय करून घेऊया। आपलं तेल तापलेलं आहे आता, आपण ह्याच्यात एक आणि हे जास्त कडक नाही करायचं आहे, नरमच ठेवा, म्हणजे ते चांगलं दूध चांगलं शोषून घेईल। जास्त कडक केलं तर दूध त्याच्यामध्ये जाणार नाही, तसं बारीक गॅस थोडा ब्राऊन लाईट ब्राऊन असं झालं त्याला। हे सॉफ्टच असायला पाहिजे, ते सॉफ्टच ठेवा। तळून घेऊया आपण पीस। तुम्हाला जेवल्यानंतर सुद्धा कंटाळा करायला येणार नाही अशी ही रेसिपी आहे। नाही तर कधी कधी जेवल्यावर आपल्याला वाटतं की आता कधी करायचं आणि कधी ते खाणार आपण, पण ह्याला अजिबात वेळ लागत नाही। अगदी तुम्ही जेवायच्या आधी केलीत आणि फ्रीजमध्ये ठेवलं तरी नंतर तुम्ही थंड करून ते खाऊ शकता, एवढी सोपी आहे आणि लागते पण चांगली। कधी कधी आपल्याकडे ब्रेड जास्त असतो, मग आता काय करायचं ब्रेडचं, तरी त्याचा उपयोग हा असा होऊ शकतो। वेगवेगळं काहीतरी बनवायचं त्यातलाच हा एक प्रकार आहे। फ्राय करून घ्यायचं। आता आपण ब्रेड फ्राय करून झालेलं आहे, आता हे उकळायला ठेवलं आहे, तर तोपर्यंत आपण कस्टर्ड पावडर विरघळून घेऊया। हे 1/2 लिटर दूध आहे, त्यातलंच मी थोडं दूध कस्टर्ड पावडरसाठी काढून ठेवलं आहे, तर आपण ते आता त्याच्यामध्ये टाकूया। हे आता उकळते, पावडर चांगली विरघळून घेऊया। त्यात सगळ्या गुठळ्या व्यवस्थित मोडून घ्या, थोडस कोमट घ्या दूध, म्हणजे ते बरोबर विरघळेल, दूध बॉईल होते। सगळ्यांनाच आवडेल अशी ही रेसिपी आहे, त्याच्यामुळे तुम्ही नक्की करा, म्हणजे तुम्हाला सुद्धा ती करायला सुद्धा आवडेल आणि त्यानंतर तुम्ही मला लाईकही कराल आणि शेअर तर करालच। व्यवस्थित मिक्स करून घ्या। दूध उकळत आलेलं आहे,
चांगलं असं मलईवालं दूध घ्या, म्हणजे ते चांगलं होईल. आता जे मी पावडर हळूहळू कस्टर्ड पावडर त्याच्यामध्ये टाकते. हळूहळू टाका त्याच्यात आणि ढवळत राहा, नाही तर ती पटकन चिकटते. म्हणून हे व्हॅनिला कस्टर्ड पावडर आहे. फ्लेवर तुम्हाला हवा तो फ्लेवर तुम्ही घेऊ शकता. हे 2 ते 3 मिनिटं, जास्तीत जास्त 4 मिनिटं बॉईल करा. आता आपण याच्यामध्ये साखर पण टाकून घेऊया. गोड तुम्हाला जास्त हवी असेल तर जास्त टाका, कमी हवी असेल तर कमी टाका. एकदम घट्ट पण आपल्याला करायचं नाही आहे, कारण ब्रेड त्याच्यामध्ये व्यवस्थित बुडले पाहिजे. म्हणून जास्त घट्ट करू आणि ढवळत राहा सतत. तुम्हाला जर वाटलं वेलची पावडर टाकायला पाहिजे तर ते पण टाकू शकता, ज्याला आवडत असेल तर. आमच्याकडे आवडत नाही म्हणून मी टाकत नाही आहे. पण व्हॅनिला हा फ्लेवर आहे तो चालतो. हे आता मी 3-4 मिनिटं बॉईल केलं आहे, तर आता हे थोडं घट्ट झालं आहे. तर मी आता गॅस बंद करते, कारण हे आपल्याला आता प्लेटमध्ये ओतून घ्यायचं आहे. आपण ओतून घेऊया प्लेटमध्ये, म्हणजे ते थोडं थंड होईल. थोडं हे थंड होऊ द्या, त्याच्यानंतर मग आपण ब्रेडच्या स्लाइस त्याच्यात टाकूया. थंड होऊ द्या 1-5 मिनिटं. तर आपलं हे दूध आता थोडं कोमट झालेलं आहे, तर आपण ह्या ब्रेडचे तुकडे त्याच्यामध्ये टाकूया. थोडेसे अर्धे बाहेर अर्धे आत असे ठेवा, एकदम आतमध्ये टाकू नका, म्हणजे ते असं क्रिस्पी लागेल थोडं. दिसायला पण खूप छान दिसतात, खायला पण तेवढेच चांगले लागणार आहेत. कोणी पाहुणे असो आलेले किंवा आपण स्वतः कधी असं करून ठेवू शकता तुम्ही. याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट कोणतेही घालू शकता. असे घालायचे त्याच्यावरून तुम्हाला जे पाहिजे ते ड्रायफ्रूट घालू शकता. आणि हे थोडं थंड झालं की मग फ्रीजमध्ये ठेवा, 1-2 तासासाठी ठेवा, आणि मग तुम्ही थंड करून खा. खूप छान लागेल, नक्की करा. मुलांना तर खूपच आवडेल, लहान मुलांना. तर आपली इन्स्टंट ब्रेड डेझर्ट तयार आहे. तर तुम्हाला आवडलीच असेल ना रेसिपी, सबस्क्राईब तर नक्कीच करालच तुम्ही, आणि बाजूला बेल आयकन आहे ते दाबालच. तर माझी पण आता मी फ्रीजमध्ये हे ठेवते जेव्हा आणि माझ्याकडे या खायला, मग सांगा मला कमेंटमध्ये नंतर कशी झाली आहे ते. तर नमस्कार, भेटूया.